महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपामध्ये आता निवडणुकांची खलबत सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक रविवारी झाली. भाजपमध्ये अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपाचे महत्वाचे सर्वच मंत्री दिल्लीमध्ये बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत या बैठकीत चर्चा झाली. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत, त्यामुळे हे पद आता रिकाम आहे. हे पद कुणाला मिळणार याची चर्चा या बैठकीत झाली. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपमध्ये येत असलेल्या आमदारांच्या पक्ष प्रवेश कधी होणार याची निश्चिती झाली आहे. यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची देखील शक्यता आहे. त्यांना कृषी मंत्रीपद दिले जाऊ शकते. मंत्रिमंडळातील होणाऱ्या खांदे पलटावर निर्णय झाल्याची शक्यता आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा साहेब यांच्यासोबत झाली. या बैठकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीवर विस्तृत चर्चा आम्ही केली. विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ही आम्ही या ठिकाणी तयार केली, त्याचा रोडमॅप आम्ही तयार केला आणि येत्या काळात मजबूतीनं या निवडणुकीकरता संपूर्ण संघटन तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा यांनी आम्हाला संदेश दिला आहे की महाराष्ट्रामध्ये अलायन्समध्ये ज्या जागा भाजप लढताय त्या ठिकाणी तर मेहनत करायचीच आहे, पण जिथे मित्रपक्ष लढताय तिथे मित्रपक्षांना निवडून आणण्याकरता देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मेहनत करायची आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण या ठिकाणी रणनीती तयार करण्याकरता आम्हाला सांगण्यात आलंय. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावर, आमच्या महायुतीवर आणि माननीय मोदी साहेबांवर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वास दाखवला, तशाच प्रकारे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार जनता निवडून देईल आणि त्याची तयारी आजपासून आम्ही सुरू केली.